आता आपण मैदानावर आहे, लोक रोड शो करतात, आपण घरी घरी जाऊन प्रचार करत आहे, कसं पाहता या निमित्ताने? निवडणुकीच्या निमित्ताने आज आपण बघताय की मला माझ्या धारावीतील संपूर्ण परिवाराला भेटण्याची संधी मिळते. धारावी हा माझा परिवार आहे आणि माझ्या परिवारातल्या प्रत्येक व्यक्तीला भेटणं ही माझी जबाबदारी आहे, कारण तो माझा परिवार माझ्यासाठी आज रस्त्यावर उतरला आहे, तो माझ्यावर प्रेम करतो आहे. कुठल्याही दादागिरीला, गुंडागर्दीला, धमकीला न घाबरता एक आत्मविश्वास त्यांच्यामध्ये जो मी बघतो आहे, त्यामुळं त्या लोकांमध्ये जे वातावरण आहे त्यांना आत्मविश्वास देणं, त्यांना भेटणं, त्यांना घरोघरी भेटणं, ज्या माझ्या लाडली बहिणी आहेत, ज्या माझ्या माता भगिनी आहेत, त्या प्रत्येकाला भेटणं अनिवार्य मी समजतो आहे आणि ह्या माध्यमातून प्रत्येकाचे आशीर्वाद मला मिळत आहेत आणि ती प्राथमिकता मी समजतो. प्रधानमंत्री आले होते, त्याचे किती प्रभाव पडणार? धारावी विधानसभेमध्ये प्रधानमंत्र्यांनी स्वतः, तुम्ही जर भाषणं ऐकली असतील, त्यांच्या भाषणामधून आदरणीय देवेंद्रजी असतील, आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील आणि अगदी प्रधानमंत्री असतील, त्यांच्या प्रत्येकाच्या भाषणात धारावी हा विषय होता, धारावीतल्या झोपडपट्टीचा विषय होता. त्यांनी हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा त्यांच्या डोक्यात घेतलेला आहे की धारावीतला नागरिक जो आज शहरी आदिवासी म्हणून जगतो आहे, हा शहरी आदिवासियांना शहरी जे लॅविश जीवन आहे, जे आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये आम्ही बघतो आहे की अगदी बाजूचं जनजीवन, बी के सीचं असेल, बांद्र्याचं असेल, सायनचं असेल, माटुंग्याचं असेल, आणि त्या जनजीवनामधलं आणि धारावीतल्या जनजीवनामधलं जर तुम्ही तफावत बघितली, तर एक आदिवासी किंवा पाड्यांवरच्या जीवनासारखं आमचं जीवन आहे. अस्वच्छ पाणी, कुठल्याही शौचालयाची भयंकर असुविधा, अस्वच्छ शौचालय, शौचालयावर असलेले अनेक डब्यांची लाईनी आणि शाळांच्या असुविधा, कॉलेजेसच्या असुविधा, रुग्णालयाच्या असुविधा, असे अनेक प्रश्न आपण बघतो आहे धारावीमध्ये. आणि ह्या प्रश्नांवरती उत्तर मिळवणं, ह्याच्यावरती मात करणं आणि हे प्राथमिकता सर्व आमच्या राज्यकर्त्यांच्या डोक्यात आज मला दिसते. ते माझ्या माध्यमातून धारावीचा विकास पाहत आहेत आणि नक्कीच आदरणीय मोदीजींनी कालच्या सभेतही सांगितलं आणि मलाही पर्सनल आशीर्वाद दिले की धारावीमध्ये तुम्ही विजयी होणारच, त्याबद्दल शंका नाही. आणि ज्या वेळेला हा विजय आपण समोर बघतो आहे, त्यानंतर 24 तारखेपासूनच प्रत्येकाच्या जनजीवनामध्ये एक नवा सूर्योदय होईल, प्रत्येकाच्या जनजीवनामध्ये एक त्याच्या ज्या सुविधा आहेत, नागरी सुविधा आहेत, त्यामध्ये बदल होईल, हे मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो. आपल्यासमोर एक कुटुंब परिवार आहे, त्याच्याबद्दल माझं काय त्यांच्याबद्दल काही व्यक्तिगत विरोध नाही आहे. व्यक्ती स्वतंत्र आहे, प्रत्येकाला निवडणुका लढवण्याचे अधिकार आहेत. वंशवाद, परिवारवाद हे विषय आहेतच, पण व्यक्तिगत माझं त्यांच्याशी कुठलाही विरोध नाही आहे. माझं एवढंच म्हणणं होतं काँग्रेस परिवाराला, आदरणीय राहुल गांधीजींना, की हा काँग्रेस परिवार धारावीमध्ये आपण निर्माण केला, काँग्रेस परिवाराला लोकांनी भरभरून मतदान केलं आणि मेरिटच्या आधारावर अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते ज्यांनी स्वतःचं जीवन झिजवलं, इथे 50-50 वर्षापूर्वीपासून काँग्रेसमध्ये ते राहिले, काँग्रेससाठी ते कार्यकर्ते म्हणून राहिले, पण अशा सर्वसामान्य कार्यकर्त्याचं काहीच महत्त्व नाही आहे का? त्यांचं अस्तित्व शून्य आहे का? एक लाडली बहिणा फक्त 2-3 महिन्यापूर्वी धारावीत येते, ती साधी काँग्रेसची सदस्यही नसते, तिचं नावही वेगळं असतं. तिचं नाव होतं ज्योती गणेश गिरी गोसावी. आज तुम्ही बघत असाल की सायनलाच त्या एका हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत, पण एकाएकी त्यांचं 3 महिन्यापूर्वी नाव बदललं जातं. त्यांचं नाव ज्योती गणेश गिरी गोसावीवरून ज्योती एकनाथ गायकवाड करण्यात आलं, नामांतर करण्यात आलं.
आणि ते नामांतर कशासाठी केलं गेलं माहिती नाही. परिवारवादाचा हा ठपका, हा परिवारवाद हा काय आवश्यक होता? एकही धारावीची जाण नसलेलं उमेदवार हा धारावीवरती जबरदस्ती लादलेला आहे. या लाडल्या बहिणीला ज्या परिवार गायकवाड परिवारातून आलेली आहे तिला आमच्या धारावीतल्या लाडल्या बहिणी व्यवस्थित उत्तर नक्कीच देतील येणाऱ्या निवडणुकीमध्ये. आणि या लाडल्या बहिणीला पुन्हा ज्योती गणेश गिरी गोसावीच बोलवतील ह्याच्याबद्दल कुठली शंका नाही. धारावीमध्ये एक बघा, लाडकी बहिणीचा परिणाम पडणार आहे नाही पडणार आहे तो काही माझ्यासाठी फार महत्त्वाचा मुद्दा नाही आहे. माझं वैयक्तिक धारावीच्या प्रत्येक कुटुंबियाशी एक वैयक्तिक नातं आहे. प्रत्येक महिला सक्षमीकरणासाठी मी अहोरात्र इथे झटतो आहे. प्रत्येक मुलाच्या शिक्षणासाठी माझं अहोरात्र प्रयत्न आहेत. त्यांच्या जनजीवन सुधारण्यासाठी मी सतत गेल्या 15 वर्षापासून कार्यरत आहे. तेव्हा माझ्या कार्याच्या मेरिटच्या आधारावरती मी हे निवडणूक लढवतो आहे. त्यामध्ये माझ्या कार्याची दखल घेऊन माझ्या लाडल्या बहिणा देखील माझ्यासोबत. लाडली बहिणा तर ही आत्ता आलेली एक योजना आहे 5-6 महिन्यापासूनची. परंतु तुम्हाला विश्वासाने सांगतो ह्या लाडल्या बहिणींसाठी मी गेल्या 15 वर्षापासून सातत्याने काम करतो आहे. आणि त्यांच्या अनेक छोट्या छोट्या समस्या मी सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा मला ही लाडली बहिणा तर आहेच, त्यात ॲडिशनल आहेच, पण मला सातत्याने मी 15 वर्ष जे काम केलेलं आहे त्यावरती देखील संपूर्ण विश्वास आहे. आणि त्यामुळे माझ्या लाडल्या बहिणी 100% माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतील. आणि जी लाडली बहीण, डुप्लिकेट लाडली बहीण परिवारवादातून जी लादण्यात आलेली आहे तिला ते मतदानाच्या माध्यमातून जबाब देतील. अनेक समस्या आहेत, एक कार्य नाही. धारावीकरांचा विकास, धारावीकरांचं जनजीवन सुरळीत करणं, धारावीकरांच्या शिक्षणाचे प्रश्न, धारावीकरांच्या वैद्यकीय सुविधांचे प्रश्न, धारावीकरांच्या उच्च शिक्षणाचे प्रश्न. धारावीतून आम्हाला चतुर्थ श्रेणी लेबर म्हणजे धारावीका बच्चाची ओळख काय आहे? धारावीका बच्चा पुरे मुंबई का संडास साफ करेगा, धारावीका बच्चा पुरे मुंबई का कचरा साफ करेगा, धारावीका बच्चा, धारावी की हमारी महिलाएं बाहर के लोगों के कपड़े धोएगी, बर्तन मांजेगी. ही आमची ओळख आहे. ही कशासाठी ओळख आहे? तर आमचं शिक्षणापासून आम्ही वंचित राहिलो. आमच्या संपूर्ण धारावीमध्ये गेल्या 70 वर्षापासून एकही IAS ऑफिसर बनला नाही. का बनला नाही, काय कारण आहे, आमच्यामध्ये तो टॅलेंट आहे का नाही ह्याचा सर्वे तुम्ही केला पाहिजे. ही टॅलेंटेड मुले, मल्टी टॅलेंटेड मुलं आमच्या इथं उपलब्ध असताना देखील आम्ही ह्या व्यवस्थेपासून दूर का राहिलो? मोठमोठी डॉक्टर्स आमच्यामधून का बनले गेले नाहीत? शिक्षण मंत्री असताना त्या व्यवस्थेमध्ये, शैक्षणिक व्यवस्थेमध्ये एवढ्या भयंकर असुविधा का निर्माण झाल्या? आमचे शिक्षण पात्र मुलं जवळजवळ 2,20,000 आहेत धारावीमध्ये. 2,20,000 मुलांसाठी केवळ 18-20,000 मुलांसाठी शाळा उपलब्ध आहेत. तर ह्या शाळा का उपलब्ध केल्या गेल्या नाहीत? आम्हाला शिक्षणापासून का दूर ठेवलं गेलं? मी माजी शिक्षण मंत्री घ्या, ज्या 8-10 वर्ष शिक्षण मंत्री होत्या त्यांना या माध्यमातून प्रश्न करतो की तुम्ही आमच्या मुलांना शिक्षणापासून वंचित केलं आणि जाणीवपूर्वक नशेडी बनवण्याचा प्रयत्न केला. हे नशाचा व्यापार इथे निर्माण केला आहे कोणी आणि ह्याच्यामागची कारणं काय आहेत हे आपल्या माध्यमातून मला त्यांना विचारायचं आहे. थँक्यू, धन्यवाद. धारावीतील तमाम नागरिकांना आवाहन करतो की येणाऱ्या 20 तारखेला 3 नंबर समोरील बटन दाबून, धनुष्य बाणासमोरील बटन दाबून, आपल्या या धारावीतील सुपुत्रांना, जो आपल्यातीलच एक सर्वसामान्य कुटुंबातील नागरिक आहे, त्याला भरभरून त्याच्या झोळीत आपले अमूल्य मतदान टाकाल आणि त्याला विजय बनवाल अशी मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.